ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी सराटी अंतरवाली जालना येथील गावकरी आमरण उपोषणास बसले होते, परंतु ते बेमुदत आमरण उपोषण आंदोलन चिरडून टाकण्याच्या दृष्टहेतूने जालना पोलिसांनी तेथील मराठा बांधवांवर लाठीचार्ज करून 15 ते 20 आंदोलनकर्त्यांना गंभीर जखमी केलेले आहे. मराठा आंदोलकांवर केलेल्या या लाठीचार्जच्या निषेधार्थ व जालनाचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना तातडीने निलंबित करून त्या प्रकरणाची SIT चौकशी करावी व SP तुषार जोशी यांच्यासह यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी दिनांक 4 सप्टेंबर रोजी 13 मैल सोलापूर विजापूर राष्ट्रीय महामार्ग तालुका दक्षिण सोलापूर येथे सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत राष्ट्रीय छावा संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने रास्ता रोको लाक्षणिक चक्काजाम आंदोलन करण्यात आले. मराठ्याचे बळीगदा संजय फडणवीस मराठा समाजाचे बळीगदा संजय फडणवीस शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय जो चट्टाजाम आहे ते आमच्या भावना किती स्फोटक आहेत हे पोचवण्यासाठी संविधानिक पद्धतीने चट्टाजाम आहे. हे शासनाकडं संबंधित विभागाकडं गृह सचिव असतील किंवा फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अजितदादा यांच्याकडे शासन म्हणून जे आहेत ह्यांच्याकडे पोचावे म्हणून आहेत. आणि ह्याच्यामध्ये आज आम्ही शांततेमध्ये आहे, उद्या भविष्यात ह्या गोष्टींना तुम्ही जर असंच दाबत असेल, समाज भावना असंच दाबून ठेवत असतील, तर त्याचा आज ना उद्या मोठा स्फोट होऊ शकतो. शेवटी एक नियम आहे, अनुभवांचा जसं नियम आहे, जेवढा दबाव जास्त तेवढा स्फोट मोठा. तुम्ही जेवढा दाबचा तेवढा स्फोट मोठा होणार आहे. भविष्यात तुम्हाला कुठं हिंडणंसुद्धा नातीनं होईल, मुंबईमध्ये सुद्धा विधानसभेत विधानभवनामध्ये सुद्धा बसणं तुमच्यासाठी अवघड होऊन जाईल. त्याच्याने तुम्ही समाज भावनाचा मान ठेवून SP जे दोषी तुषार दोषी जे आहेत, SP आणि संबंधित जे दोषी आदित्य ठाकरे जे आहेत त्यांच्यावरती विनयभंगाचा आधी गुन्हा नोंदवा. तुम्ही आमच्या बायकाच्या अंगावरती हात टाकल्यापर्यंत तुमची धाडत जात असेल, तर हे असे हे जर शिवशाही असं होती तर अशा माणसाचे हात छाटण्याची सजा भेटत होती. त्याच्याने तुम्ही अशा माणसांना आधी सस्पेंड करून त्यांच्यावरती विनयभंगाचे गुन्हे नोंदवा ही आमची मागणी आहे. तसंच आमची अजून एक मागणी आहे, 50% आत OBC मधनं आम्हाला आरक्षण देण्यात यावं. त्याच्या 50% पुढं बिडं SC म्हणजे काय नवीन सामाजिक रन ESN SCBC काही नाही, OBC म्हणजे OBC. तुम्ही जर 30-32% समाजांना एवढं भीत असेल तर आमची संख्या 50% आहे. तुम्हाला संख्येमध्ये सांगायचं असेल तर संख्येमध्ये सांगतो, आमची संख्या 50% आहे. आणि 198 विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येण्या एवढा मताधिक्य समाजाकडे आहे. त्याच्याने शिंदे फडणवीस अजितदादा यांनी ही गोष्टी आठवणी ठेवाव्यात. आणि जे फडणवीस साहेबांना जे तानातून खोट्या माहिती देत असतील किंवा एकनाथ शिंदे साहेबांना जे खोटं नाट्य सांगत असतील त्यांनी अशा भामट्या माणसापासून सावध वारावं. आणि जे समाजाचे चमचे म्हणून तिथं जाऊन भेटत असतील त्या चमच्यांनाही सावध वारावं ही आमची भूमिका आहे. गावामध्ये जे काय मराठा बांधवाचं शांततेत आंदोलन सुरू होतं, आमचे जे काय मराठा बांधव आहेत जरांगे पाटील यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी आंदोलनाला बसले होते. त्या ठिकाणी आंदोलनाला बसल्यानंतर त्यांनी शासनाकडून रीतसर परवानगी घेऊनच आंदोलनाला सुरुवात केली होती. मग या आंदोलनावर लाठीचार्ज करायची गरज काय होती, त्याला आदेश कोण दिला? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील स्थानिक जे काही SP आहेत तुषार दोषी यांना आदेश का दिला आणि लाठीचार्ज का झाला? या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी व्हावी आणि त्या तुषार SP जे काय आहेत तुषार दोषी SP त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना निलंबित करावं ही आमची राष्ट्रीय छावा संघटनेकडून मागणी आहे.